सिद्धीचा वेडा पन्हाळ्याला पडलाय. राजे 6 महिने झाला अडकून पडलेत. जून महिना जवळ आलाय. राजांची काळजी वाढलीये. ती एवढ्यासाठी नाही की आपण सुटलो पाहिजे. राजांची काळजी आहे शेतकऱ्यांची. पावसाळ्याचे दिवस, पण सिद्धीच्या भयानं शेतकरी डोंगरदऱ्यात दबा धरून बसलाय. वेडा जर उठला नाही तर शेतकरी रानात येणार नाही. रानात जर आला नाही तर पेरणी होणार नाही. पेरणी जर झाली नाही तर पिकं नाहीत. पिकं नाही मग दुष्काळ. रे त्याच्या वाट्याला दुष्काळ येऊ नये म्हणून वेडा उठला पाहिजे. राजांचीच अवस्था नाही. स्वतः महासाहेब जिजाऊ वय वर्ष 60, सिद्धीचा वेडा फोडायला 60 वर्षाच्या जिजाऊ घोड्यावर मान ठोकून निघाल्या. निघाल्या शमशेर घेऊन. नेताजी फालकर आडवा आला. महासाहेब कुठं? आणि कडाडल्या महासाहेब नेताजी. रयतेच्या डोळ्यातलं अश्रू सुकले. आता रक्त ओघळत तिथून. नेताजी तुमच्या तलवारी वांज झाल्या का? तुमचा पराक्रम विझला नेताजी. तसा नेताजी कडाडला. मासाहेब उद्या सूर्यास्तापर्यंत राजे तुमच्या सामने हजर करतो. आणि नेताजी सुटला सिद्धी हिलालला सोबत घेऊन. छापा मारला पण बळ तोकडा पडला. सिद्धी बलाढ्य निघाला. नेताजी मार खाऊन परतले. सिद्धी वाह वाह मारला गेला. आणि राजांना कळून चुकला शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केला पाहिजे. आणि त्या दिवशी त्यांनी बोलावणं धाडलं शिवा काशीद नावाच्या न्हाव्याला. शिवा काशीद येता झाला. राज बोलावणं धाडलं जी, हो शिवा, शिवा तू आमच्या सारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं. तसा शिवानंदाने झळकला. राज आत्ता आलो जी. झपडे नात गेला. राजांचा वेश घातला. राजांचा जुरटप मस्तकावर चढवला. आणि राजांसारखाच मिशाला पिळ मारित राजांच्या सामने आला. राज कसा दिसतो जी? आणि बघत राहिले राजे. शिवा शिवा शिवा. अरे 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 आरशात आमचं प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतो शिवा. तसा शिवा म्हणाला राजा म्हणजे तो सिद्धी बी आम्हाला वळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा 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 तुला कसं कळलं? शिवा आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीकडे पाठवणार ते. तसा शिवा म्हटला राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो ते उगावय. तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगतात ती कळतं आमासनी. त्या किडा राज भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. आणि राजा सरदेशी समोर केले. शिवाला कडकडून मिठी मारली. आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कुणा मावळ्याच्या पाठीवर कधी पडलीच नव्हती. राजांचे हात शिवाची पाठ थोपटत राहिले. आणि बघता बघता डाव ठरला. सिद्धीला निरोप दिला गेला. राजे शरण यायला तयार आहेत. आणि आनंदला सिद्धी अकराई गया दक्कन का चुहा सिकंजा बे अब ती खाएंगे. आणि कळालं राजे तहाची बोलणी करायला येत आहेत. आता तहाची बोलणी करायला म्हणजे संपलं. सैन्य ढिलं पडलं. वेडा गापील झाला. बेसावधानता सगळीकडे पसरली. आणि बघता बघता याच ढिलाईचा फायदा राजाने उठवला. 2 पालख्या तयार केल्या. 1 पालखीत स्वतः बसले. बाजी प्रभूंना संगतीला घेतलं. आणि निघाले ढिलाईचा फायदा उठवी शाळगडाच्या रोखानी. आणि सिद्धीशी तहाची बोलणी करायला निघाला शिवा काशीद राजांचं रूप घेऊन. आता साक्षात राजेच येणार आहेत म्हटल्यावर वेडा चिरेबंद कुठला तो निव्वळ ढिला. त्याच गोष्टीचा फायदा उठवत राजे सुटले होते. आणि शिवाजी महाराज शिवाजी काशीत बनलेले खाली आले होते. पालखी आली. सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. आणि पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम राजे शिवाजी उतरले. गळाभेट झाली. आणि सिद्धी म्हणाला चलिये राजे. पण त्याच वेळी 2 संशय डोळे मात्र रोखले गेले होते शिवा काशीत. शाम्यानातन पाऊल आत पडता पडता ते 2 संशय डोळे पुटपुटले. ये शिवाजी नाही हो सकता. अरे थबकला सिद्धी. मेहनत सरदेशी समशेर निघाली. आणि बघता बघता सब दिशी चालली. रक्ताची चिडकांडी यातनेचा कल्लोळ उडाला. दुसरा वार तिसरा वार. आणि अखेर आली समशेर गर्दनेवर. सचमता तू या शिवाजी? आणि कडाडला शिवा. अरे हा मै हिव शिवाजी. तोपर्यंत वार झाला. रक्त लसला सद बाहेर पडलं. लाख इंगळ्यात असाव्या तसा वेदनांचा सूर खुमला. आणि विचारत राहिला सिद्धी पता. आणि सांगता झाला शिवा रे हा मै हिव शिवाजी. मग मात्र सिद्धी वळाला त्या 2 संशय डोळ्याकडे. ते 2 संशय डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खा
सिद्धी विचारता झाला, कैसे कह सकते हो ये शिवाजी नहीं है? तसा फाजल खान सांगू लागला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को, अफजल खान वादाच्या वेळी मी बघितलंय शिवाजी राजांना, त्यावेळी कृष्णाजी भास्करच्या तलवारीचा वार शिवाजींच्या मस्तकावर झालाय, हे जर खरे शिवाजी असतील तर यांच्या मस्तकावर वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपटल्यासारखा पुढे चाला, शिवाचा जिरटोप मागे सरला, मस्तकावर वाराची खून नव्हती, शिवा सापडला, समशेर सरसर फिरली, सब दिशे चालली, यात्रांची किंकाळी उठली आणि बघता बघता समशेर आली गर्दनीवर आणि विचारत राहिला सिद्धी, मरण्याचा पहिले आखरी बार पूछता हूं, सच बता तू या शिवाजी? अरे कराडला शिवा, अरे जलमाला जरी शिवा काशीत म्हणून आला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही, माझ्या राजाची पाठ तू काय धरणार? माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. आणि तोपर्यंत समशेर फिरली, शिवाची गर्दन छाटली गेली आणि शिवा कोसळला, ओठ हल्ले, डोळे लवले आणि बघता बघता रक्तात न्हालेल्या शिवाच्या श्वासानं माती उंच उडाली. उडाल्या मातीला शिवा सांगत राहिला, सांगा माझ्या राजाला, हा शिवा गेला मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला आणि संपला शिवा. शिवाला माहिती होत आपण सिद्धीच्या भेटीला नाही, आपण मृत्यूच्या भेटीला निघालोय. राजानी मिठीत घेतल्यावर राजांच्या डोळ्यात ना अश्रू गळला तो एवढ्यासाठी की माहिती राजांनाही होत आणि माहिती शिवालाही होत यावर भेट नाही, यावर भेटणे नाही. मरणाला अशी खुली खुली सामोरी जाणारी मांदियाळी या मातीत उगवली ना म्हणून स्वराज्य उभा राहिलं. म्हणून